हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचे स्वागत आहे न्यू बॉर्न केअर इन समर. तर आपण बघतोय उन्हाळ्याचे दिवस आता तोंडावर आलेत आणि ह्या कडकडत्या उन्हामुळे आणि या गर्मीमुळे कोणीही आजारी पडू शकतो. अशातच जर आपल्या बाळाचा हा पहिला उन्हाळा आहे आणि अशा उन्हाळ्यामध्ये आपण बाळाची कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि कोणती खास काळजी घेतली म्हणजे आपलं बाळ आजारी पडणार नाही, हेच माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते जन्माला आलेले बाळं आहेत त्यांचा जर पहिला उन्हाळा असेल तर त्यांच्यासाठी खूप कठीण असतो असं आपण ऐकलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जे आई वडील असतात नवीन न्यू पॅरेंट्स, त्यांच्या पण मनात असे अनेक प्रश्न असतात की आपण आपल्या बाळाला उन्हाळ्यामध्ये किती वेळेस आंघोळ घालायची, कोणते कपडे घालायचे, बाळाला फॅनखाली ठेवू की नको, बाळाला AC रूममध्ये ठेवलं तर काही होणार तर नाही ना, या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नंबर 1 आहे बाळाचे कपडे. तर नुकतंच जन्मलेलं बाळ आहे, आपल्याकडे सगळे म्हणतात की बाळाला बाहेरसुद्धा नेऊ नका, घराच्या बाहेरसुद्धा बाळाला नेऊ देत नाही, म्हणजे घरात ठेवा आणि बाळाला सतत गुंडाळून कपड्यांमध्ये ठेवा असं आपल्याकडे समज आहे. पण आपल्याला समजत नाही, तर मम्मा लोकांना हा प्रश्न पडत असतो न्यू मम्माला की आपण कोणते कपडे बाळाला घातले पाहिजे. तर उन्हाळ्यामध्ये बाळाला मोकळे सुती कपडे ज्याच्यातून हवा पास होईल असे कपडेच मुलाला घाला. गर्मीच्या दिवसामध्ये बाळाला अशा प्रकारे गुंडाळून ठेवू नका. जर तुम्ही एअर कंडिशनचा वापर करणार असाल तर त्याचं टेम्परेचर तुम्ही 26 डिग्री ठेवा किंवा त्याच्यापेक्षा जास्त ठेवू शकता. आणि जर तुम्ही फॅनचा वापर करणार असाल रूममध्ये तर बाळाला डायरेक्ट फॅनखाली झोपवू नका, किंवा डायरेक्ट बाळाच्या वर फॅन, बाळाच्या साईडवरून बाळाच्या अंगावर हवा जाईल असा फॅन ठेवू नका. उन्हाळ्यामध्ये बाळाला काय खाऊ घालावं? तर नवजात बाळाला हे आईचं दूध पुरेसं असतं. आपण 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचं दूधच देत असतो. पण तुम्ही म्हणाल की आता उन्हाळा आहे, मी माझ्या बाळाला पाणी देऊ शकते का? पण 6 महिन्यापर्यंत बाळाला पाणी देण्याची गरज नाही. आई जास्त प्रमाणात पाणी पिईल तितकं पाणी बाळाला भेटत असतं, म्हणून बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त पाणी देण्याची गरज नाही. बाळ दिवसभर किती सू करतं याच्यावरून आपण बाळ हायड्रेट आहे की डिहायड्रेट हे ठरवू शकतं. जे की बाळ दिवसभरामध्ये 6 ते 8 वेळेस सू करत असेल तर नॉर्मल असतं. मसाज, तर बाळाला उन्हाळ्यामध्ये तुम्ही 2 मसाज करू शकता. मसाज केल्याने बाळाचे जे बोन असतात ते स्ट्रॉंग होण्यास मदत होते. शिवाय बाळाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी मसाज खूप जास्त प्रमाणात चांगला मानला जातो. बाळाचा मसाज झाल्यानंतर तुम्ही हलक्या गुणगुण्या पाण्यामध्ये बाळाला आंघोळ घाला. लास्ट आहे स्वेटिंग. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाळाला मानाच्या एरियामध्ये, आर्मपीटमध्ये आणि थाईज एरियामध्ये खूप घाम येत असतो. तर असा घाम आपण पुसला नाही किंवा स्वच्छ केले नाही तर बाळाला तिथे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं किंवा घामोळे येऊ शकतात. याच्याने बाळ खूप चिडचिड करतं. तर असं होऊ नये म्हणून आपण बाळाचे डायपर किंवा कपडे सतत बदलत राहिलं. मार्केटमध्ये काही अँटीफंगल पावडर अव्हेलेबल असतात, तर आपण त्याचासुद्धा वापर करून बाळाला घामोळ्यांपासून वाचवू शकतो. त्यामध्ये बाळाची कशी काळजी घ्यावी ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.